पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडत, चिमणी घरट सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडत। हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात। पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून खेळू लागतात। या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो। आंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही। बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळलं नाही। दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं, परक्याचं धन असलं तरी त्याला मात्र नको वाटत। उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते, आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते। पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो, कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो। इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात, लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात। तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो, डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो। पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते। पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी।